First time I'm here, and I'm glad that I'm here. I love the experience, the characters, the way they acted. Shakuntala असा twist दिला है सारंगनी कि कधी काय येते ते कळत नाही. फुलांच्या पाकळ्या तोडतोस का? मायक्रोबायोलॉजी झालास का? हे डिसेक्शन करतोय की स्टेम सेल्स मारतोय? ठीक आहे सर, की पुंके सर? पुंके सर. एका स्तरी खूप असा मजेत द पॉइंट वॉज बीइंग आणखीन एक फिलॉसॉफिकल लेवलवर पण गेला, आणखीन खूप छान वाटलं. आणि मग त्या फिलॉसॉफिकल लेवलवर परत इट केम बॅक टू टू ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये काय होतं, आणि ते शकुंतलाच्या बॅकड्रॉपमध्ये ते फिट करणं, आणखीन त्याच्यामध्ये ते समावून गेलं. ते मला वाटलं एक फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट होता. तुला पाहिल्यापासून चैनच पडत नव्हती, म्हणून तुला कसं बोलावं हेच कळत नव्हतं. आता तुझा एसएमएस आला. And now things are very clear. So Bhushan, you are part of this play. So what's your experience till now? And working in this play has been a tremendously good experience. I feel good because I'm doing something which is supporting my community, and we are giving a very strong message. सुरुवातीला तर obviously भीती वाटली मला, पण मी पूर्ण स्क्रिप्ट जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की हे चॅलेंजिंग आहे खूप. आणि ऑब्व्हियसली कोणत्याही ॲक्टरजवळ तुम्ही जर ही स्क्रिप्ट घेऊन गेला असतात तर तो ॲक्टर या स्क्रिप्टला नाही बोललाच नसा. खरं तर प्रत्येकालाच विचारायचं आहे मला लग्नाचा अधिकार. माझी अशी पाठवणी करणारा तुम्ही उद्या मी एका मुलासोबत लग्न केलं तर? हां, जेव्हा फर्स्ट टाइम मी स्क्रिप्ट वाचली होती मला हे एक कळालं होतं की स्क्रिप्ट खूप बोल्ड आहे. आणि मला नेहमीच एक होतं की मनामध्ये मला एक मराठी नाटक करायचं होतं जे एकदम मराठी मातीतलं असेल. आणि नंतर याचा विषय आला आणि सुरुवातीला फार भीती वाटली, कारण मला अजिबात कळत नव्हतं की मी कशाप्रकारे ह्यांच्यासोबत ह्या कम्युनिटीसोबत मी अटॅच होईन. विचार करूनही मी हिच्याशी विवाह केला होता हे मला आठवत नाही. मग मी हिचा स्वीकार कसा करू? नाटक बघितलं आणि त्याच्यामध्ये तू एक सो कॉल विलन असा प्ले करतोस, पण जेव्हा तुझ्याकडे स्क्रिप्ट आली आणि जेव्हा तू कॅरेक्टर वाचलंस तुझ्या मनामध्ये तशीच एक भावना होती का समलैंगिक लोकांबाबत? खरं सांगायचं तर मी जेव्हा सारंगला भेटलो म्हटलं की अरे हा काय प्रकार आहे. मी म्हटलं की मला नाही करायचं नाटक. तर पण सारंगला की बघ ही स्क्रिप्ट आहे, हे असं असं आहे, तर तुला एक रोल करायचा आहे, मोठ्या भावाचा रोल आहे आणि तुझा भाऊ गे आहे हे तुला कळतं, तेव्हा तुझी काय रिॲक्शन असेल हे तुला सगळं दाखवायचं. कोरियोग्राफी करते समय मुझे काफ़ी मज़ा आया और सबको मतलब अलग तरीके से हमने कुछ परफॉर्म किया. जैसे ब्रेकअप के टाइम में आप लोगों ने वो सीन देखा है, तो वो करते समय मुझे खुद मतलब रोना आ जाता है. When Sarang told me to do the costumes, we were in a fix whether to go for the period costumes completely or remain contemporary in how to do it. The way out was we won't go complete period and we won't stay complete contemporary. What we showed is these guys are wearing contemporary costumes, and when the period happens they just take a shawl or a dupatta or anything, so they become that character. We wanted to portray all the colors that are there in the rainbow, so in every scene you will see a lot of color. गे थीमवर प्ले असा करणे आणि तोसुद्धा क्लासिकल बॅकग्राऊंड घेऊन ग्राउंडेड इन इंडियन थिएटर अँड आर्ट अँड लिटरेचर, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य प्रेक्षक आणि पाहायला येणारा माणूस हे नाटक पाहतो आणि त्याला कुठेतरी पटतंय आम्ही काय म्हणतो आहोत. शेवटी ही ह्युमन सायकोलॉजी आहे की काही गोष्टी पटकन आपण ॲक्सेप्ट करत नाही. इट्स जस्ट अ गुड थिंग दॅट दीज सब्जेक्ट्स आर गेटिंग टॉक्ड अबाउट. लव्ह इज लव्ह. ऑल दीज स्टोरीज आर द सेम. They have the same thing to say, you know, and I think that's the point. मजा आली, थोड़ा रडू पण आलं, सगळं झालं. I loved it. Mind blowing. Full block entertainment. Definitely recommend करना. It's overall a very nice experience, and I'm definitely going to talk about this to everybody.